नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण राय आवळ्यापासून आवळा कँडी किंवा गोळ आवळकंठी कशी तयार करायची ते बघणार आहोत तर अतिशय सोपी रेसिपी आहे ही आवळकंठी तयार करण्यासाठी इथे मी साधारण दीड ते दोन किलो एवढे आवळे घेतलेले आहेत या आवळ्यांना स्टार गुजबेरी टोमॅटो आवळा राय आवळा छोटा आवळा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं तर या आवळ्यांना आमच्या भागामध्ये इंग्लिश आवळा म्हणतात तर या आवळ्यांमधले जे आकाराने थोडे बारीक आणि छोटे आवळे आहेत ते मी वेगळे करून घेतलेले आहेत हे आवळे आपल्याला वाफवायचे आहेत तर ते व्यवस्थित वाफवले वाफ जावे म्हणून मी इथे अशा पद्धतीने हे आवळे दोन भागामध्ये करून घेतलेले आहे या आवळ्यांवर आपल्याला आता प्रत्येकी तीन ते चार छिद्र पाडून घ्यायची आहेत या पद्धतीने तर छिद्र पाडण्यासाठी तुम्ही इथे कुठलीही मोठी सुई एखादी टोकदार वस्तू किंवा एखादा चमचाही वापरू शकता या वा, या या आता याच पद्धतीने इथे सर्व आवळ्यांना आपल्याला छिद्र पाडून घ्यायची आहेत हे आवळे मस्त आतपर्यंत वाफवले जावे यामध्ये छान साखरेचा पाक मुरावा म्हणून आपल्याला या आवळ्यांना छिद्र पाडून घ्यायची आहे या पद्धतीने आता मी सर्व आवळ्यांना छिद्र पाडून हे आवळे तयार करून घेतलेले आहे एका प्लास्टिकच्या पॉलिथिनमध्ये हे आवळे आपल्याला भरून साधारण तीन ते चार तास फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे तर तुम्ही इथे कुठलीही झिपलॉक कॅरीबॅग वापरू शकता छिद्र पाडण्याच्या आधीही तुम्ही हे आवळे फ्रीजमध्ये ठेवू शकता साधारण एक दिवस किंवा तीन ते चार तास फ्रीजरमध्ये ठेवू शकता नंतर तुम्ही या आवळ्यांना छिद्र पाडू शकता आता या बॅग मी तीन ते चार तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे तीन ते चार तास इथे झालेले आहेत मी आवळे काढून घेतलेले आहे हे बघा छान आवळे मस्त असे थंडगार झालेले आहे थोडे कडक झालेले आहेत फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे हे आवळे आता आपल्याला वाफवायचे आहेत तर इथे मी एक मोठी पसरट कढई ठेवलेली आहे गॅसवर कढईमध्ये मी दोन ग्लास पाणी घेतलेला आहे आणि एक स्टँड ठेवलेली आहे आता यावर आपण एक चाळणी ठेवायची आहे या चाळणीवर आपल्याला हे आव आवळे वाफवून घ्यायचे आहे आपण डायरेक्ट पाण्यामध्ये घालून उकडणार नाही तर आता एका बॅचमध्ये जेवढे आवळे या चाळणीवर बसतील तेवढेच आवळे आपल्याला एका टायमाला वाफवून घ्यायचे आहेत हे आवळे आता मला थोडे जास्त वाटतात आहे म्हणून मी यातले थोडे आवळे काढून घेते आता आपल्याला हे आवळे फुल फ्लेमवर साधारण पाच ते सात मिनटं वाफवून घ्यायचे आहे यावर झाकण ठेवून देऊ हे आवळे वाफवण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही आता इथे पाच ते सात मिनटं झालेली आहे तुम्ही इथे आवळ्याचा रंग बघू शकता बदललेला आहे आता यातला आपण एक आवळा चेक करून बघूया तर हे बघा असा प्रेस केल्यानंतर दबला जातो आहे म्हणजे हा आवळा इथे वाफवून तयार आहे आता हे सर्व आवळे आपण चालणीवरून काढून घेणार आहोत एका दुसऱ्या भांड्यामध्ये तर हे आवळे वाफवण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही आपल्या नेहमीच्या आवळ्यापेक्षा या आवळ्यांची जी स्किन आहे ती खूप मऊ असते नाजूक असते त्यामुळे हे आवळे लवकरच वाफवले जातात खूप जास्त वेळ घेत नाही आता याच पद्धतीने आपल्याला सर्व आवळे वाफवून घ्यायचे आहे जे आपण जाळ बारीक दोन ठिकाणी निवडून घेतलेले आहेत ते सर्व आवळे मी याच पद्धतीने इथे वाफवून तयार करून घेणार आहे आता सर्व आवळे इथे वाफवून मी तयार करून घेतलेले आहे आणि दोन वेगवेगळ्या स्टीलच्या डब्यांमध्ये हे आवळे मी टाकून घेतलेले आहे हे आवळे थोडे थंड होऊ द्यायचे आहेत नंतर डब्यामध्ये भरायचे आहे एकदम गरम गरम भरू नका किंवा गरम गरम भरल्यानंतरही त्याचं एकदम झाकण लावू नका आता या आवळ्यांमध्ये आपल्याला साखर टाकायची आहे तर थोडे हलकेच थंड झाल्यानंतर हे आवळे मी या डब्यामध्ये टाकून घेतलेले आहे आता इथे मी एक कप साधारण साखर घेतलेली आहे ही साखर आपल्याला या आवळ्यांमध्ये टाकून घ्यायची आहे हे आवळे चवीला थोडे आंबट असतात साखर तुम्ही आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता आणि या साखरेच्या निम्मी साखर मी इथे या छोट्या आवळ्यांमध्ये टाकत आहे ते आवळेही थोडे कमी आहेत तर या पद्धतीने टॉस करून आपल्याला ही साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे वाफवल्यानंतर या आवळ्यांची जी साईज आहे किंवा जो आकार आहे तो थोडा कमी होतो प्लस हे आवळे वाढल्यानंतरही अर्धे होतात त्यामुळे थोडी घट लागते या आवळकंठीला आता या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू या साखरेचं या आवळ्यांमध्ये पाणी व्हायला ला लागेल आता या डब्याचं आपल्याला झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि हे आवळे दोन दिवसापर्यंत आपल्याला या साखरेमध्ये असेच राहू द्यायचे आहे मात्र दोन दिवसामध्ये कमीत कमी एक ते दोन वेळा हे आवळे छान चमचाने मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून या डब्याच्या तळाशी जी साखर बसलेली असेल ती मिक्स होईल आणि छान त्या साखरेचं पाणी होईल या आवळ्यांना वासही येणार नाही डबा एक दोन वेळा उघडायचा आहे आता इथे दोन दिवस झालेले आहे हे बघा आवळ्यांचं छान इथे साखरेचं या आवळ्यांमध्ये छान असं पाणी झालेलं आहे हे बघा दोन दिवसापेक्षा जास्त इथे हे आवळे या साखरेमध्ये किंवा अशा पॅक डब्यामध्ये ठेवू नका त्यामुळे काय होतं या आवळ्यांवर हलकीच बुरशी येते किंवा फेस येतो आणि या आवळ्यांना एक वेगळाच वास लागतो याची चवही खराब होते तर दोन दिवस ठेवायचं आहे मात्र दोन दिवसामध्ये कमीत कमी एक ते दोन वेळा डबा ओपन करून आवळे छान मिक्स करून घ्यायचे आहे आता मी इथे एक पसरट परात घेतलेला आहे मोठं या परातामध्ये हे सर्व आवळे साखरेच्या पाण्यासोबतच आपल्याला ओतून घ्यायचे आहे या पद्धतीने तर आता इथे मी दुसरं छोटं परात घेणार आहे आणि त्यामध्ये जे बारीक आवळे आपण निवडून घेतलेले आहेत तेही टाकून घेणार आहे या साखरेचं पाणी तुम्ही इथे काढू शकता परंतु त्या साखरेचं पाणी काढल्यामुळे काय होईल ते मी पुढे जाऊन सांगते तर आता हे परत मी अशेचे असेच या साखरेच्या पाण्यासहितच सा उन्हामध्ये ठेवणार आहे वाढण्यासाठी हे बघा इथे दोन दिवस झालेले आहेत मी परत उन्हामध्ये ठेवलेले होते बघा साखरेचं जे पाणी आहे ते आटलेलं आहे पूर्णपणे साखरेचं पाणी इथे उन्हामुळे आटलेलं आहे कोरडं झालेलं आहे हे बघा हे छोटे आवळे जे आपण निवडून घेतलेले होते ते या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आवळे वाळत असताना सुद्धा आपल्याला एक दोन वेळा या पद्धतीने हे मिक्स करायचे आहेत आवळे अगदी कोरडे होईपर्यंत हे आवळे आता आपल्याला उन्हामध्ये असेच ठेवायचे आहे आणि वाळू द्यायचे आहे आज या आवळ्यांना इथे तिसरा दिवस आहे तर तुम्ही इथे बघू शकता तिसऱ्या दिवशी हे आवळे अजून कोरडे झालेले आहे साखरेचं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे थोडी साखर जी आहे ती जमलेली आहे हे बघा आता आपल्याला या परातांमधून या आवळकंठ्यात दुसऱ्या परातामध्ये काढून घ्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित त्या वाढतील तर इथे मी दोन वेगळे परात घेतलेले आहेत या परातामध्ये आपण ही आवळकंठी काढून घेणार आहोत आणि छान पूर्णपणे कडक वाळेपर्यंत ही अजून उन्हातच आपल्याला ठेवायची आहे तर तुम्ही एखाद्या परातामध्ये किंवा प्लास्टिकच्या पॉलिथिनवर सुद्धा हे आवळे वाळवू शकता इथे मी एका परातामध्ये हे आवळे काढून घेतलेले आहे आता याच पद्धतीने आपण दुसरेही आवळे एका परातामध्ये काढून घेणार आहोत हे बघा आणि आता अगदी पूर्ण कोरडे होईपर्यंत अजून मी या आवळ्यांना उन्हातच ठेवणार आहे थोडी लांब प्रोसेस आहे परंतु रिझल्ट खूप मस्त भेटणार आहे हे बघा इथे आता कमीत कमी, -कमी पाच दिवस मी हे आवळे पूर्ण उन्हामध्ये वाढवून घेतलेले आहे मस्त असे हे आवळे बनवून इथे तयार आहे आओड आवळकंठी आवळा कँडी इथे तयार आहे आणि जर आपण या साखरेचं पाणी या आवळ्यांमधून वेगळं केलं असतं तर काय झालं असतं ते मी आता तुम्हाला सांगते या साखरेच्या पाण्यासोबतच आपण हे आव आवळे वाळवून घेतल्यामुळे साखरेचा एक छान क्रंच किंवा एक मस्त अशी लेयर या आवळ्यांवर जी दिसत आहे ती दिसली नसती साखरेचं पाणीही वाया गेलं असतं त्यामुळे हे बघा साखरेच्या पाण्यातच वाळवून घेतलेलं आहे मी झूम करून दाखवते तुम्हाला बघा साखरेचा जो क्रंच यावर तयार झालेला आहे एक मस्त हे बघा हा रिझल्ट तुम्हाला पाणी काढून घेतलं असतं तर मिळाला नसता अतिशय अप्रतिम ही चवीला आवळकंठी लागते आणि टिकते ही खूप लाभ वर्षभरापर्यंत तुम्ही ही आवळकंठी एकदा बनवून ठेवू शकता परंतु मुलं ही एक वर्षापर्यंत ठेवतच नाही इतकीही टेस्टी लागते आता आपल्याला ह्या दोघंही आवळकंठ्या एकत्र करायला काही हरकत नाही कारण या व्यवस्थित वाफवल्या जाव्या वाढल्या पाहिजे म्हणून या मी दोन ठिकाणी तयार केलेल्या होत्या आता मी सर्व आवळकंठ्या इथे एकत्र करून घेतलेल्या आहे आणि छान इथे ही, ही राय आवळ्याची गोड आवळकंठी किंवा आवळा कँडी बनवून तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच एका छान रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद